नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया की पोलीस भरती चालक या पदासाठी जे वीस प्रश्न विचारले जाणार आहेत वाहन चालविणे व वा वाहतुकीचे नियम यावरती जे वीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची परिपूर्ण तयारी आपण यामधून आज घेणार आहोत मित्रांनो आज आपण बघूया की वाहन चालविणे ज्या सिंबॉल आहेत जे साईन आहेत त्याचे साईन आणि त्याची नावे कशा पद्धतीने ना सोडवायचे आहे त्याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजेच तुम्हाला पूर्ण माहिती लवकर समजेल त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवनवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वप्रथम तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो एक नंबरला जे चिन्ह दिलेलं आहे ते आहे वेगमर्यादेचं म्हणजेच लाल रंगाचं जे बॉक्स दिलेलं आहे आणि त्या बॉक्समध्ये पन्नास असं चिन्ह लिहिलेलं आहे तर याचा अर्थ असा होतो की जी वेगमर्यादा आहे ती पन्नासपेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजे पन्नासपेक्षा जास्त वेगमर्यादा असू नये याचा अर्थ असा होतो की पन्नासपेक्षा म्हणजेच ताशी पन्नास किलोमीटर पर आवर यापेक्षा आपण येथून जास्त वाहने चालवू शकत नाही त्यानंतरचा जो साईन आहे दोन नंबरचं नो एंट्रीचं साईन आहे हे बघा मित्रांनो इथे हा बॉक्स दिलेला आहे या बॉक्समध्ये म्हणजेच येथून समोर जो आहे तो प्रवेश बंद असा याचा अर्थ होतो ह्या चिन्हाचा अर्थ प्रवेश बंद असा होतो त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे चिन्ह आहे तीन नंबरचं इथे बघा इथे दिलेलं आहे वन वे साईन एंट्री अलॉ म्हणजेच एका साईडला जाणारे वाहनं जाऊ शकतात परंतु येणारे वाहनं यांना यासाठी बंदी आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की एक मार्गी वाहतूक परंतु जाणाऱ्या वाहनासाठी ह्या चिन्हाचा वापर केला जातो त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे साइन आहे राईट टर्न प्रोहिबिटेड म्हणजेच याचा अर्थ असा होतो हा जो एक बॉक्स दिलेला आहे आणि बॉक्समध्ये काळ्या रंगाची जी पट्टी उजव्या साईडला बांध दाखवलेला आहे आणि त्याच्यावरून एक लाल पट्टी आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की राईट टर्न घेण्यास मनाई आहे म्हणजे उजवीकडे वळण्यास मनाई आहे त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे साईन आहे पाच नंबरचं ते बघा लेफ्ट टर्न प्रोहिबिटेड म्हणजेच याचा विरुद्ध जो बाण दिलेला आहे आणि डावीकडे वळलेला आहे आणि त्याच्यावरती लाल रेश आहे म्हणजे ज्याचा अर्थ असा होतो की डावीकडे वळण्यास मनाई आहे त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे चिन्ह आहे वन वे एंट्री प्रोहिबिटेड म्हणजेच हे बघा हा जो चिन्ह आहे आणि एक बाण काळा दिलेला आहे जाताना आणि एक येताना दिलेलं आहे परंतु एका बाणावरून लाल रेश आहे म्हणजेच येणाऱ्या वाहनासाठी परवानगी आहे म्हणजे वाहतूक एकमार्गी चालू आहे आणि जाणाऱ्या वाहनासाठी येथून बंदी आहे तर आपण येथून जे जाणारे वाहन आहे ते नेऊ शकत नाही ने परंतु येणाऱ्या वाहनासाठी हा रस्ता सुरू आहे म्हणजे एकेरी वाहतूक चालते यालाच आपण इंग्रजीमध्ये वन वे असं म्हणतो त्यानंतर बघा मित्रांनो सात नंबरचं जे आहे बघा येते लोड लिमिट पाच टन पाच टन जी भार मर्यादा आहे पाच टन यापेक्षा जास्त असलेल्या वाहनांना येथून बंदी आहे येथे बघा पाच टन दिलेला आहे तर यापेक्षा जास्त जर भार मर्यादा असेल तर येथून समोर त्या वाहनाला बंदी आहे त्यानंतर समोरचं बघा व्हेकल प्रोहिबिटेड इन बोथ डाय डायरेक्शन म्हणजे बघा मित्रांनो जाणाऱ्या वाहनासाठी आणि येणाऱ्या वाहनासाठी दोन्ही वाहनासाठी सुद्धा येथे बंदी आहे त्यानंतर समोरचं साईन जे आहे बघा इथे हॉर्न प्रोहिबिटेड म्हणजेच येथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे एक हॉर्नचं चित्र आहे आणि गोलवर्तुळ आणि वरून एक लाल रेषा आहे लाल लाल तिरपी रेषा आहे म्हणजेच येथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे या साईनचा असा अर्थ होतो त्यानंतर यू टर्न प्रोहिबिटेड म्हणजेच हा काळा यूटन जो आहे यू टर्नवरून एक लाल रेषा आहे तर याचा अर्थ असा होतो की यू टर्न घेण्यास मनाई आहे म्हणजेच यू टर्न वळण घेण्यास मनाई आहे त्यानंतर समोरचं हो साईन बघा मित्रांनो अकरा नंबरचं ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड हे बघा येथे एक साईन दिलेला आहे आणि त्यानंतर हे ओव्हरटेक करताना दिलेलं आहे परंतु त्याच्यावरती लाल रेस दिलेली ला आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ओव्हरटेक करण्यास येथे मनाई आहे त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे सिम्बॉल दिलेलं आहे या सिम्बॉलचा अर्थ असा होतो नो पार्किंग म्हणजे येथे आपण पार्किंग करू शकत नाही म्हणजेच अशा प्रकारे प्रश्न परीक्षेत तुम्हाला सिंबॉल दिलेला असेल आणि चार ऑप्शन असतील यामध्ये एक हा असेल की वाहने पार्किंग करू नयेत तर ह्या सिंबॉलचा अर्थ वाहने पार्किंग करू नयेत असा होतो त्यानंतर बघा मित्रांनो समोरचा जो सिंबॉल आहे बघा येथे हा सिंबॉल आहे आणि येथे रुंदी मर्यादा दिलेली आहे याचाच अर्थ दोन मीटर दोन मीटर ज्या वाहनाची रुंदी आहे दोन मीटरपेक्षा जास्त ती वाहने येथून प्रतिबंध करण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की रुंदी मर्यादा दिलेली आहे इथे दोन मीटर आहे आणि ते रुंदी मर्यादा आहे म्हणजेच वेट लिमिट तर याचा अर्थ असा होतो की दोन मीटर पेक्षा जास्त ज्या वाहनाची रुंदी असेल तर ते वाहन येथे बंद आहे त्यानंतर बघा मित्रांनो उंची मर्यादा म्हणजेच हाईट लिमिट येथे तीन पॉईंट पाच मीटर दिलेली आहे ही जी हाईट आहे ही हाईट तीन पॉईंट पाच मीटरपेक्षा जास्त असेल तर त्या वाहनांना येथे उंची उंचीची मर्यादा घालण्यात आलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो पंधरा नंबरचं जे साईन आहे बघा इथे हे जे साईन आहे तर याचा अर्थ असा होतो लाल रंगाचं जे वर्तुळ आहे त्यावरून दोन रेषा आणि मध्ये थोडंसं निळ्या रंगाचा आहे तर याचा अर्थ नो स्टॉपिंग और स्टँडिंग म्हणजे येथे वाहने थांबूच पण शकत नाही आपण म्हणजे उभीसुद्धा नाही करू शकत आणि थांबवू शकत नाही बघा मित्रांनो ना अशा प्रकारचा जो सिंबॉल आला तर याचं हे उत्तर असेल त्यानंतर रे रेस्ट्रिक्शन एंड म्हणजेच प्रतिबंध समाप्त हा काळ्या रंगाचा वर्तुळ आणि त्यामधून एक काळ्या रंगाची रेष म्हणजे प्रतिबंध समाप्त म्हणजे इथून पुढे तुम्ही कोणत्याही नियमाचं समजा जे चिन्ह असेल त्याचं पालन नाही केलं तरी चालेल परंतु आपण अशा ठिकाणी आपल्या मर्जीने वाहनं चालवत असेल तर त्यासाठी धोका आहे त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे साईन आहे सतरा नंबरचं हा साईन याचाच अर्थ असा होतो स्टॉप म्हणजे थांबा त्यानंतर बघा मित्रांनो हे निळ्या रंगाचे जे बॉक्स आहे हा जो निळ्या रंगाचा वर्तुळ दिसतोय या निळ्या रंगाचा अर्थ असा होतो कंपल्सरी म्हणजे सक्तीने आपल्याला हे करावं लागेल याचा अर्थ असा होतो निळ्या रंगातील जे याच्यानंतर कोणताही साईन जर असेल निळ्या रंगातला तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला सक्तीने ते करावंच लागेल बघा आता इथे काय करावं लागेल आपल्या सक्तीने कंपल्सरी टर्न राईट हा बांजो राईटकडे वळवलेला आहे म्हणजेच उजवीकडे वळायचं आहे पण ह्या निळ्या रंगाचा अर्थ असा होतो की सक्तीने तर याचाच अर्थ असा होईल की आपल्याला सक्तीने उजवीकडे वळावं लागेल म्हणजे सक्तीने उजवीकडे वळण त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे आहे हे निळ्या रंगाचे आहेत कंपल्सरी टर्न लेफ्ट म्हणजे सक्तीने डावीकडे वळण हे बघा डावीकडे सिंबॉल दिसतंय तर आपल्याला सक्तीने डावीकडे वळावं लागणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे चिन्ह आहे सरळ दाखवत आहे आणि निळ्या रंगाचा हा वर्तुळ आहे म्हणजेच आपल्याला सक्तीने पुढे जावं लागेल येथे आपण राईटसुद्धा वळू शकत नाही किंवा लेफ्टसुद्धा वळू शकत नाही त्यानंतर समोरचं जे साईन आहे बघा येते कंपल्सरी कीप लेफ्ट आणि हा जो सिंबॉल तिरक्या रेषेत दिलेला आहे डावीकडे तिरक्या रेषेत म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याला डाव्या बाजूने जावं लागेल सक्तीने येथे डाव्या बाजूने जावं लागणार आहे त्यानंतर समोरचं जे साईन आहे बघा येथे हा साईन आहे आणि हे निळ्या रंगाचा अर्थ तुम्हाला सांगितला आहे मी की आपल्याला सक्तीने हे करावंच लागेल म्हणजे काय करावं लागेल इथे येथे अशा प्रकारचा बांध दिलेला आहे आणि एक डावीकडे वळणारा बांधेल म्हणजे सक्तीने आपल्याला एक तर पुढं जायचं आहे किंवा डावीकडे वळायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपण उजवीकडे सुद्धा वळू शकत नाही किंवा मग थांबूसुद्धा शकत नाही तर याचा अर्थ असा होतो की डावीकडे वळा किंवा उजवीकडे पण सक्तीने वळावं लागेल त्यानंतर समोरचं जे सैन आहे बघा येथे ज्याचाच विरुद्ध आहे एक तर सरळ जावं लागेल किंवा मग आपल्याला उजवीकडे वळावं लागेल याचा अर्थ आपण डावीकडे वळू शकत नाही आपल्याला सरळ किंवा सक्तीने उजवीकडे वळावं लागेल त्यानंतर समोरचा जो हे दिसतं आहे साईन दिसतं आहे बघा इथे कंपल्सरी म्हणजेच निळ्या रंगाचा जो निळ्या रंगाचा जो बॉक्स आहे तो आहे कंपल्सरी आणि इथे हॉर्नचं चिन्ह दाखवलेलं आहे म्हणजेच सक्तीने तुम्हाला हॉर्न वाजवावं लागेल ह्या ठिकाणावर आपल्याला सक्तीने हॉर्न वाजवावं लागेल अशा पद्धतीने साईन हा जो अशा पद्धतीचा जो साईन आहे हॉर्नचं चिन्ह आहे निळ रंगाचा जो सर्कल आहे त्यामध्ये सक्तीने हॉर्न वाजवणे हा पर्याय योग्य आहे त्यानंतर बघा मित्रांनो समोरचं जे साईन आहे गिव अवे म्हणजेच असा चिन्ह दिसला तर येणाऱ्या वाहनासाठी आपल्याला मार्ग द्यावा याचा अर्थ असा होतो म्हणजेच येणाऱ्या वाहनासाठी मार्ग द्या याचा अर्थ असा होतो म्हणजेच हा चिन्ह जर दिसला आणि हा चिन्ह कशाचा आहे ओळखा तर आपल्याला ऑप्शनमध्ये मार्ग द्या या पर्यायासमोर क्लिक करणं गरजेचं आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असतो यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर ला व्हिडिओला ला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून जेव्हाही आम्ही नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा ते, ते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस न होता तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा दाबा आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला कमेंट करा आणि कमेंट केल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद